हिंद टू ऑल यू पी एस सी एम पी एस सी आय ए एस जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेचा अभ्यास घरी बसून होऊ शकतो का सेल्फ स्टडीने होऊ शकतो का कोणतीही कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन न करता सुद्धा होऊ शकतो का या परीक्षेत कोण पास होऊ शकतं असे भरपूर प्रश्न जे आपल्याला पडलेले असतात आणि आजकाल जेव्हा रिझल्ट लागतो यू पी एस सी एम पी एस सीचा तर बरेच विद्यार्थी जे आहे विदाऊट सुद्धा सेल्फ स्टडीने किंवा जे आहे घरी बसून जे आहे सुद्धा काय होतात क्रॅक करत आहे पहिल्या सुद्धा क्रॅक करत आहे काही उदाहरणं असे आहे की सर्व वाटेमध्ये सुद्धा निघत नाही आहे काही विद्यार्थी असे आहे शेवटच्या अटेम्पमध्ये जे आहे क्रॅक करत आहे काही विद्यार्थी असे आहे की कोचिंग जॉईन जे आहे जॉईन करून सुद्धा बहुतांश विद्यार्थी होत आहे असं नाही पण बरेचशी होत सुद्धा नाही मग या परीक्षेचं काय गांभीर्य आहे हे गांभीर्य जेव्हा मी माझ्या अनुभवातून पाहतो माय सेल्फ मिलिंद रमेशला आहे डायरेक्टर ऑफ चाणक्य फाउंडेशन विथ टेन इयर्स एक्सपिरियन्स मी आय एस यू पी एस सीचे जे इंटरव्ह्यू आहे ते चार वेळा देण्याचा अनुभव आहे राज्यसेवा तीन वेळा मुलाखत देण्याचा अनुभव आहे सोबत जे आहे माझा पब्लिक ॲडमिशनचा स्कोअरसुद्धा तीनशे पस्तीस आहे आणि सर्वात महत्त्व म्हणजे जे आहे की या परीक्षेतून जे आहे जवळपास हजारो विद्यार्थ्यांशी जेव्हा वन टू वन इंटरॅक्शन करून त्यांच्या पूर्ण जे आहे सक्सेस स्टोरी बघताना मला एक गोष्ट लक्षात आली की कोणाचं या परीक्षेत सिलेक्शन होऊ शकतं कुणाचं म्हणजे त्या तो विद्यार्थी कोचिंग जॉईन आहे होऊ शकतो किंवा विदाऊट कोचिंगही होऊ शकतो पण कोणता विद्यार्थी मग घरी बसून अभ्यास करू शकतो किंवा गृहिणी गुरीन, गृहिणी म्हणजे आमच्या ज्या आहे तर मिताली सेटी मॅडम होत्या मिताली सेटी मॅडमनी जे आहे आफ्टर मॅरेज आणि स्ट्रगल करून जॉब वगैरे करत जे आहे आय एस क्रॅक केला फिफ्टी सिक्स रँक काढली जेव्हा त्यांना विचारलं की जे आहे मॅरेज हा प्रॉब्लेम असतो का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं मॅरेज ही बिलकुल कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसतो मॅरेज ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे सुद्धा यू पी एस अभ्यास करता येतं त्यांना विचारलं जॉब आणि मॅरेज हे करून कसं केलं तर त्यामुळे दोन्ही शक्य होतं मग सर्वांची चर्चा करून एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की जे आहे जो विद्यार्थी जो विद्यार्थी स्वतःच्या सेल्फ स्किल डेव्हलप करेल म्हणजे त्याच्याकडे जर काही सेल्फ स्किल असेल सेल्फ ते जर डेव्हलप करत असेल तो ठीक आहे तो कोचिंग म्हणजे तो स्वतः करू शकतो किंवा दुसऱ्याकडनं करू शकतो जो स्वतः होत नसेल तर तो कोचिंग जॉईन करतो पण तुम्हाला जर स्वतःही जर केल्या तर ज्या आहे तुमचं घरी बसून सुद्धा अभ्यास होऊ शकतो कारण की आता ऑनलाईनमुळे आज ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्या आहे टेक्नॉलॉजीचा काळ आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता अवेलेबल आहे त्यामुळे लक्षात घ्या की सेल्फमध्ये कोणत्या मग त्या विद्यार्थ्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे त्याचा अभ्यास करण्याची जी स्टाईल आहे अभ्यास करण्याची म्हणजे जे थिंकिंग स्टाईल आहे किंवा रीडिंग स्टाईल आहे रिडिंग करत असताना बरे जण विचारच करत नाही ते वाचत असतात फक्त रिडिंग इज डिफरंट थिंकिंग इज डिफरंट आणि या परीक्षेला जे आहे रायटिंग स्किल खूप जबरदस्त लागते पण रायटिंग स्किलला सर्वात महत्वाचं कोणतं लागते थिंकिंग स्किल तर त्या विद्यार्थ्यामध्ये मला एक गोष्ट आढळली तर त्या विद्यार्थ्यामध्ये एक थिंकिंग स्किल असते जी या परीक्षेला लागते थिंकिंग स्किल म्हणजे अभ्यास करताना समजा फॉर एक्झाम्पल तो एन सी बघा आजकाल जे आहे तुम्ही इंडियन पॉलिटी जर बुक घेतलं तर एम एल लक्ष्मीकांतचं बुक ऑल ओव्हर इंडिया वाचतात ठीक आहे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तेच पुस्तक त्याच एन सी आर टी वाचत आहे मग प्रत्येक विद्यार्थी पर्सन टू पर्सन काय चेंज होत आहे वे ऑफ थिंकिंग चेंज होत आहे आणि वे ऑफ थिंकिंग जर इम्प्रूव्ह झाली तर तुमची रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होते म्हणजे तुम्हाला लिखाण कौशल्य जे आहे इम्प्रूव्ह होऊ शकतं म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी असो म्हणजे या परीक्षेमध्ये कोण अर्जुन होईल हा प्रश्न मला निर्माण होतो कोण अर्जुन होईल तर या परीक्षेमध्ये ज्यांना जो हा स्किल डेव्हलप करेल मग ती कोणाकडून असेल किंवा स्वतःसुद्धा करू शकतो जो ह्या स्किल डेव्हलप करेल ना तो विद्यार्थी का होईल पास होईल ठीक आहे मग त्या कोणत्या स्किल आहे तर त्याला कोणत्याही अभ्यास करत असताना एन सी आय टी वाचत असताना किंवा इकडं बुक वाचत असताना किंवा करंट अफेअरचा अभ्यास करताना त्याला क्वेश्चनिंग करायची सवय असली पाहिजे क्वेश्चनिंग ठीक आहे आणि क्वेश्चनिंग करायची सवय कशी असली पाहिजे म्हणजे अभ्यास करताना त्यांनी काय कोणती गोष्ट का घडली सवय असली पाहिजे त्याला म्हणजे जे आहे ज्याला मी एक म्हणजे त्यानंतर मी ऑब्झर्व केलं की त्या विद्यार्थ्याकडे जे आहे असे क्वेश्चनिंग करत जे आहे पाहण्याची किंवा विचार करण्याची सवय असते ठीक आहे त्याला प्रत्येक गोष्टीला फाईव्ह डब्ल्यू आणि वन एच म्हणजे विच वेन वेअर वॉट व्हाय वाय नॉट अँड हाऊ असे प्रश्न विचारायची काय असते सवय असते आणि ती सवय जी ते आहे त्यामुळे त्याला आर्ग्युमेंटिव्ह तो डेव्हलप होतो आणि मग तू कोणत्या गोष्टीमध्ये डिबेट करू शकतो त्याला दोन्ही बाजू मांडता येतात पॉझिटिव्ह बाजू मांडता येतात निगेटिव्ह बाजू मांडता येते म्हणजे समान नागरी कायदा आहे तर समान नागरी कायदा असावा का नसावा असला तर काय फायदे होईल देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जर नसेल तर जे आहे काय होऊ शकतं म्हणजे दोन्ही बाजू त्याला काय करता येतं मांडता येतं मला एक गोष्ट खूप छान आठवते की जे आहे तुमच्यामध्ये थोडासा लॉयरचा माइंडसेट असला पाहिजे म्हणजे भारताला स्वातंत्र्य देणारा जो वर्ग आहे तो लॉयर वर्ग आहे लॉयर कारण इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मोस्ट ऑफ द लॉयर्सच होते कारण लॉयरकडे ती काय असते ती क्षमता असते की त्या प्रकारे क्वेश्चनिंग करून ती गोष्ट मांडण्याची मग मां ती स्किल जी आहे तुम्ही जे आहे स्वतःमध्ये डेव्हलप करा मग तुम्ही गृहिणी आहे बघा कसं असतं की आतापर्यंत जे एक्झाम होत्या म्हणजे दोन हजार पंचवीस पासून राज्य आणि से यूपीएससी सेम झालेल्या प्री मेन्स इंटरव्ह्यू सर्व सेम आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे प्रीलिम ऑब्जेक्टिव्ह मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट आहे म्हणजे बोलावं लागतं ठीक आहे मग बोल कोण चांगला बोलू शकतो जो विचार चांगला करू शकतो ना तो बोलू सुद्धा चांगला शकतो त्यामुळे जे आहे ज्या विद्यार्थ्यामध्ये मग त्या स्किल डेव्हलप करण्यावर तुमचा भर काय असला पाहिजे सर्वात जास्त असला पाहिजे हे बघा पुस्तकं कोचिंग वगैरे सर्व गोष्टी तर राहणारच आहे म्हणजे एवढंच होईल की सेल्फ अभ्यास केला तर थोडासा स्ट्रगल जास्त करावं लागेल कोचिंगने अभ्यास केला तर थोडंसं काय होईल बरंचसं वर्कलोड कमी होऊन जाईल परंतु परंतु कोणतीही कोचिंग इन्स्टिट्यूट शंभर टक्के रिझल्ट तुमचा जे आहे यू पी एस सी एम पी एस सी मी क्लास वन किंवा गॅझेटेड पोस्टबद्दल बोलतो आय एसबद्दल किंवा डेप्टी बद्दल हे आताच्या काळामध्ये नाही करू शकत कारण वर्णात्मक जिथं लागतो ना डिस्क्रिप्टिव्ह त्यामुळे तुमची स्वतःची थिंकिंग कारण वेळेवर एसे येतो एसेचे दोन टॉपिक असतात म्हणजे सव्वाशे मार्काचा एक एसे ठीक आहे अशा दोन टॉपिक वेळेवर हो येतात त्यावर तुम्हालाच विचार करावा हो लागेल कारण पहिलेच सर्व गोष्टी काही लिहून तर जे आहे तयार नसतात त्यामुळे तुमची सेल्फ पॉवर तुम्ही कशी डेव्हलप करता यावर अवलंबून असतो मग तो विद्यार्थी कोणी येऊ हो शकतो मग आजकाल कसं आहे एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी असतो तो अतिशय जे आहे त्याला साधारण जे आहे पंचावन्न टक्के असतात पन्नास टक्के असतात परंतु ते स्वतःचे असतात त्यांनी स्वतः आर्ग्युमेंटिव्ह करून क्वेश्चनिंग करत करत काय केला असतो तो अभ्यास केलेला असतो स्वतःचे असतात त्यामुळं बरेचदा स्वाध्याय एक शब्द असायचा स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे जे आहे जो धडा वाचला त्या धड्याला आपण खूप सारे प्रश्न विचारायचो आणि त्यामुळे क्वेश्चन क्वेश्चनमधून काय करायचं उत्तर लिहायचो तर तो अप्रोच आज काय खूप महत्त्वाचा आहे मग आता यामध्ये कसं आहे की क्वेश्चनिंग कशी करावी कोणतीही गोष्ट वाचली तर कसे मुद्दे मांडावे तर हे हे स्किल शिकणं काय इथं खूप महत्त्वाचं आहे मग यामध्ये जे आम्ही जेव्हा राज्यसेवा असो किंवा युपीएससी आय एस असो म्हणजे जी एस आणि ऑप्शनलचे जेव्हा आम्ही क्वेश्चन पाहिले तर यू पी एस सी साधारण या पॅटर्नमध्ये काय करते क्वेश्चन विचारते एक तर काय विचारते कॉजेस ती गोष्ट का घडली दुसरं काय विचारते त्या गोष्टीचे परिणाम काय इफेक्ट्स काय आहे इफेक्ट्स पॉझिटिव्ह इफेक्ट्स असतात निगेटिव्ह इफेक्ट्स असतात आणि त्यानंतर सोल्युशन ठीक आहे सोल्युशन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सॉरी सोल्युशन जे आहे पॉझिटिव्ह असतात तर निगेटिव्ह आपण काय कम करतो कमी करतो सोल्युशननी पॉझिटिव्ह काय करतो वाढवतो म्हणजे एक अशी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी देतो म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीकडे पाहताना ही गोष्ट का घडली असेल म्हणजे शेतकरी आत्महत्या होतात मग पैसे नाही म्हणूनच शेतकरी आत्महत्या आहे का म्हणजे कर्जामुळेच शेतकरी आत्महत्या होतात का मग दुसरा प्रश्न हाय पडला पाहिजे की अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेस किंवा ब्रिटिश काळामध्ये प्रचंड कर्ज होतं भूमीहीन झाले शेतकरी पण कुणी आत्महत्या नाही केली मग कर्जच कारण आहे का हाही एक प्रश्न असतो म्हणजे कर्जच जर कारण असेल तर महाराष्ट्रात विदर्भातील शेतकऱ्याचं जेवढं कर्ज आहे बाकी शेतकऱ्यावर तेवढं कर्ज आहे मग ते नाही होत मग इथंच का होतोय म्हणजे आपण थोडं खोळात गेलं पाहिजे ना तुम्हाला ज्या समजा तुम्ही महाराष्ट्रातनं जे आहे दिल्लीला इंटरव्ह्यूला चालले किंवा मुंबईला चालले तर तुम्हाला हा प्रश्न विचारणारच आहे की का होतोय काय कारण सांगेल मग आपण असं सुपरफिशियल उत्तर देणार का मग आपण त्या गोष्टीकडे बघताना जेव्हा आपण सखोल विचार करतो मग हे सवय पाहिजे ही वाचताना ही सवय पाहिजे जे तुम्ही वाचलंय त्यामध्ये तुम्हाला ती हॅबिट पाहिजे हॅबिट ठीक आहे ती थी हॅबिट डेव्हलप करणे म्हणजे म्हणजे हॅबिट्स ऑफ सक्सेस म्हणून मी त्याला ही हॅबिट जो विद्यार्थी डेव्हलप करेल ना म्हणजे थिंकिंग आणि त्यानंतर मग त्याला ते लिहिता आलं पाहिजे म्हणजे लिहिणं सोपं असतं ठीक आहे मला आठवतं की रायटिंग स्किलचे क्लास यापेक्षा ज्यांना थिंकिंग स्किलचे ज्याने क्लास असायला पाहिजे कसा विचार करावा कसे मुद्दे बाहेर काढावे आपण सर्व नॉलेज कसं जे आहे एकत्रित करावं कसं मांडावं हे भाग आहे मग आता हे जे कॉजेस असतात जगात कोणतीही गोष्ट जे घडते ठीक आहे कॉजेस असेल किंवा इफेक्ट असेल किंवा सोल्युशन असेल तर त्याला ते बेसिक तेच कारणं असतात एक असते सामाजिक सांस्कृतिक मानसिक भावनिक गोष्टी दुसरं असते आर्थिक तिसरं असते राजकीय चौथं असते भौगोलिक पाचवं हिस्टॉरिकल म्हणजे हिस्ट्री त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि फिलॉसॉफिकल आस्पेक्ट्स असेच त्याचे महत्त्वाचे पैलू असतात म्हणजे त्या भागात असे मग ह्या पैलू जर समजा आपण साध्या एन सी डी जरी वाचल्या ना तुम्हाला करता। 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 साँग साँग तर तुम्हाला देशात सामाजिक सांस्कृतिक गोष्टी करतात आर्थिक करतात पॉलिटिकल करतात हिस्टॉरिकल आहे जॉग्राफिकल आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर काय असतात म्हणजे असे नऊ पॉईंट आहेत ओव्हरऑल ठीक आहे मग कोणत्याही गोष्टीचे कॉजेस किती असतात नो इफेक्ट किती असतात आणि सोल्युशन किती असेल नो सिम्पल कॉमन सेन्स आहे ठीक आहे हा त्या विद्यार्थ्यामध्ये कॉमन सेन्स का असतो असतो मग मटेरियल इझिली अवेलेबल आहे लक्षात घ्या पण ही मांडण्याची जी सेल्फ स्किल आहे ना ही त्या विद्यार्थ्याला उभं असते म्हणजे ती स्किल त्याच्यामध्ये असली पाहिजे म्हणजे या पॅटर्नमध्ये प्रश्न येतात मग तुम्हाला समजा क्रिटिकली अॅनालिसिस हा प्रश्न येतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह मांडा असं दुसरं असतं जे आहे दुसरा, दुसरा प्रश्न कसा येतो की कम्पॅरिझन करा म्हणजे तुलना करा म्हणजे तुम्हाला ज्या आहे तुलनात्मक अभ्यास करता आला पाहिजे कोणती गोष्ट एन टी मध्ये वाचली का तुलना करता आली पाहिजे की त्यामध्ये साम्य का आहे वेगळे पण का आहे असं पटकन शोधता आलं पाहिजे म्हणजे म्हणतो कम्पॅरेटिव्ह अनालिसिस ठीक आहे आणि तिसरं आहे की वाय धिस अँड वाय नॉट दिस असं का झालं आणि असं का नाही झालं पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर पूर्वेकडून पश्चिमेकडे का नाही फिरत एक साधा प्रश्न मनात कधी आला पाहिजे ठीक आहे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तर का फिरते जे उत्तर पुस्तकात असतात पण पूर्वेकडून पश्चिमेकडे का नाही फिरत म्हणजे एक साधा एक सिंपल प्रश्न आला पाहिजे म्हणजे आपण त्याचे काय करतो उत्तर शोधायला लागतो ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये हा अभ्यास करताना जे आहे स्वतःला ते जे क्वेश्चनिंगचं जे माइंडसेट असतं ना ते क्वेश्चनिंगचं माइंडसेट एक एन सी आय टी वाचून खूप ह्यूज नॉलेज काय करते क्रिएट करते आणि ज्याच्याकडे हे माइंडसेट नसतं त्यांनी भारतातले सर्व कोचिंग क्लास जरी केले किंवा सर्व पुस्तक जरी वाचले तरी त्याच्याकडे नॉलेज काय होतं डे बाय डे काय होतं कमी होतं व्यवस्थित लक्षात घ्या मग या परीक्षेला मिनिमम जे आहे काय करायचं आहे वाचायचं आहे पण त्याच्यावर थिंकिंग काय करायची ट्रिमेंडस त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात आणि व्यवस्थित जर विचार केला असेल असे असे मुद्देसुद्धा विचार केला असेल तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर लिहिता येतो ना तुम्हाला प्रश्न एक तर इथं येतो इथं येतो इथं येतो इथं किंवा इथं येतो पहिलेच विचार केला असेल किंवा जर त्या विद्यार्थ्यामध्ये एक नॅचरल क्वेश्चनिंग स्किल असेल नॅचरल ही प्रत्येकामध्ये असते असं नाही ती डेव्हलप करायची असते म्हणून जनरली जे आहे जे लोक ग्रॅज्युएशन नंतर या परीक्षेचा अभ्यास सुरू करतात ना त्यामुळे त्यांनामध्ये ही स्किल डेव्हलप करायला वेळ लागते आणि म्हणून मग ज्या दिवशी मग त्याची ही स्किल डेव्हलप होते ना त्याच दिवशी त्याची प्रिली मेन्स इंटरव्ह्यू काय होतो पर्यंत तो पोहोचून जातो मग इंटरव्ह्यू नंतर मग ते बऱ्याच गोष्टी थोड्या प्लस मायनस होऊ शकतात मग ही गोष्ट जी आहे खूप व्यवस्थित समजली पाहिजे म्हणजे या परीक्षेत कोण होऊ शकतो मी असं कधीच म्हणणार नाही की तो गोल्ड मेडलिस्ट असेल किंवा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असेल किंवा आमचा जिल्हा परिषदचा विद्यार्थी असेल कोणीही होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं दोन हजार पंचवीसपासून जे आहे राज्यसेवा आणि यू पी एस सी सेम झालेली आहे एम पी एस सी राज्यसेवा पॅटर्न यू पी एस सी सारखा झालेला आहे त्यामुळे मराठीमधून सुद्धा आता काय करता येतं ही एक्झाम काय करता येईल क्रॅक करता येईल मराठीमधून सुद्धा ठीक आहे आता कुठलंच बॅरियर नाही आहे म्हणजे मनी म्हणजे तुम्हाला कुठलाच एक्सक्यूज देता येणार नाही की तुम्हाला पैशाचा एक्सक्यूज देता येणार नाही तुम्हाला गायडन्सचा एक्सक्यूज देता येणार नाही तुम्हाला जे आहे कुठल्याही प्रकारचा एस्क्यूज एक्सक्यूज देतात तुमची जर ड्रीम असेल तर यू कॅन परस्यू युअर ड्रीम यू कॅन क्रॅक दिस एक्झामिनेशन तुम्ही जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे हे क्रॅक करू शकता म्हणून या परीक्षेला कोण क्रॅक करेल असा जेव्हा मला प्रश्न पडतो ना म्हणून मी माझ्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना हे स्किल हे डेव्हलप करण्यावर सर्वात जास्त काय करतो भर देतो कारण की या परीक्षामध्ये आता जेव्हा दोन हजार पंचवीसपासून राज्यसेवा यू पी एस सी राहील तर याचा पॅटर्न रोज चेंज होईल कारण की करंट अफेअर हा याचा बेसिस असेल रोज करंट अफेअर काय होईल चेंज होईल म्हणजे कोचिंग इन्स्टिट्यूट संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला करंट अफेअर जे आहे डेली करणं काय गरजेचं असते मग ते डेली करंट अफेअर कसं करायचं मग फॉर एक्झाम्पल जे आहे बिपर जो आहे चक्रीवादळ आलं तर का आलं काय कॉजेस असेल काय इफेक्ट असेल काय सोल्युशन असेल त्याच्यावर काय केलं पाहिजे ठीक आहे काय फरक आहे तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे चक्रीवादळ येतात आपल्याकडे ठीक आहे पूर्व किनाऱ्याला येतात पश्चिम किनाऱ्याला येतात दोघांमध्ये काय साम्य आहे काय वेगळे आहे इथंच का आलं इकडे का येत नाही कुठं मग कुठं येतं हा प्रश्न पडलाच पाहिजे पण कुठं येत नाही हा प्रश्न पडला पाहिजे कारण की या परीक्षेला जेव्हा प्रश्न पडतात ना ते प्रश्न कोणते पडतात एक्सेप्शनल अपवादात्मक आउट ऑफ द बॉक्स एकदम बारीक बारीक पॉईंट काय करतात विचारतात मग ते तुम्हाला अभ्यास करताना शोधता आलं पाहिजे असं ठीक आहे म्हणजे मला असं आठवतं की मी एक कन्सेप्ट शिकवला होता की म्हणजे आफ्रिका हा जो कॉन्टिनंट आहे जे दोन कॉन्टिनेंट होत आहे कारण त्यामध्ये तो जे आहे क्रॅक गेलेली आहे म्हणजे फ्रॅक्चर आहे आणि त्याला ईस्ट आफ्रिकन रिफ फॅली म्हणतात आणि त्या रिट व्हॅली होत आहे असं होत आहे तसं होत आहे त्यामध्ये काही बॅक्टेरिया सापडल्या आणि त्या बॅक्टेरियात ज्या अतिशय ॲसिडिक लेवलला किती ॲसिडिक लेचर असेल ना तरी त्या बॅक्टेरिया तिथं सर्वाईव्ह होऊ शकतात मग असं तिथं एक छोटा पॉईंट होता मग मी लगेच बॅचमध्ये म्हटलं की हा पॉईंट ज्या नाही हे हा यू पी एस सी एम पी पॉईंट आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे ईस्ट आफ्रिकन रिट व्हॅलीपेक्षा ही बॅक्टेरिया येऊ शकते परीक्षेला ठीक आहे मग लगेच परीक्षेला ज्या आहे प्रिलिमला ती परीक्षेला ती बॅक्टेरिया आली असा भाग असतो समजा कोविडच्या व्हॅक्सिन आहे ठीक आहे काही वॅक्सिन डी एन ए असेल आणि एखादी जर आर एन ए वॅक्सिन असेल म्हणजे वेगळीच आहे सर्व वॅक्सिन इकडे एका साईडला येतात आणि एकच वॅक्सिन काहीतरी वेगळी आहे तर ती एक वेगळी वॅक्सिन का आहे कशामुळे अशी असेल काय फायदे आहे काय तोटे आहे असं आपल्याला जे आहे ना असं एक जिज्ञासू बालक ठीक आहे जिज्ञासू बालक हे ही जी वृत्ती असते ना ही वृत्ती जी आहे खूप महत्त्वाची असते म्हणजे ए पी जे जे आहे साधारण परिस्थितीमधून जे आहे हे इतिहास करून गेले तर मी जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तर त्यांच्याकडे काय दिसते तर वृत्ती दिसते मग तुम्हाला मदत करणारा वर्ग सर्व तयार आहे इवन तुम्हाला बेसिक जर करायचं असेल तर चाणक्य फाउंडेशन अमरावती हे ॲप डाउनलोड करा तुम्हाला मार्गदर्शन बॅचमध्ये पूर्ण मोफत त्यामध्ये ॲड केलं जाईल त्यामध्ये पॉलिटी जो सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला मोफत दिला जाईल ठीक आहे आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की या परीक्षेचा अभ्यास करताना एक शेवटचं जे आहे ब्रह्मास्त्र मी तुमच्या हातात देतो ब्रह्मास्त्र आता कसं आहे की या परीक्षेला मी जेव्हा एवढं सांगितलं तर ते डेव्हलप व्हायला असं विचार करून होत नसतं त्याच्यावर ॲक्शन घ्यावी लागते ॲक्शन ॲक्शन अँड ॲक्शन तर तुम्ही रोज एट्रल पेजला कोणतंही मराठी वृत्तपत्र असेल त्यामध्ये जे जो आर्टिकल येतं सेंटरला संपादकीय पानाला ते आर्टिकल याचा या पॅटर्नमध्ये अभ्यास करत चला हे क्वेश्चन विचार अभ्या वाचत राहा फक्त वाचा जे जनरल तुम्हाला मुद्दे माहीत असतात आणि जे आहे या पॅटर्नमध्ये त्याला मांडण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही एक तरी मी क्वेश्चन ॲन्सर नाही म्हणत आहे एक तृत्यांश करत होते तुम्ही आठवी नववी दहावीमध्ये जे एक तृतियांश करायचे प्रेसिज रायटिंग एक उतारा दिला जायचा आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये दीडशे शब्द तुम्ही लिहायचे तर तो सराव फक्त सुरू करा तो सराव सुरू केला की या परीक्षेला लागणाऱ्या ज्या बेसिक ज्या स्किल असतात त्या हळूहळू काय होतात विदिन सिक्स मंथ्स काय होतात डेव्हलप होतात मग तुम्ही जे आहे कोणतंही मटेरियल घ्या कोणतीही कोचिंग जॉईन करा किंवा सेल्फ करा किंवा ऑनलाईन कसंही करा तर तुम्हाला जे आहे लवकरात लवकर ज्या एका आटेममध्ये काय होईल पास होता येईल सो आता जे आहे आता न्यायाचा काळ आहे प्रत्येकाला न्याय मिळू शकतो आणि जे बॅरियर तुम्ही समजत होते म्हणजे फायनान्शियल बॅरियर रुरल एरिया मॅरेज त्यानंतर हाऊस वाईफ हे जे आपण बॅरियर समजत होतो तर ते बॅरियर आता हळूहळू हो काय पडतील गळून पडतील म्हणून त्याला जे आहे एक्सक्यूज बनू नका ठीक आहे कारण की जे आहे यश मिळण्यासाठी एक कारण सफिशियंट असतं एक पॉईंट जरी समजला लाईफचा दॅट इज मोर दॅन सफिशियंट एक फिलॉसॉफी जरी समजली की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे तुझं सेल्फ जर गोष्टी डेव्हलप केल्या तर बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार येऊन जातात ते बाकी विचार करू नका ठीक आहे मग तुम्हाला जे आहे कुठलीही हेल्प पाहिजे असेल कुठल्याही संकटात सापडले असाल ना तर जे आहे चाणक्य फाउंडेशन अमरावती हे ॲप डाउनलोड करून त्याच्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही प्रश्न जर सोडला तर मी तुम्हाला मदत करणार ठीक आहे कारण की या या स्पर्धा परीक्षेचा माझा अभ्यासाचा अनुभव सोडून शिकवण्याचा जो अनुभव जे आहे तर दहा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे सेंटर ऑफ द एक्झामिनेशन ठीक आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट दिस इज सेंटर सो प्लीज वर्क ऑन इट अँड हॅव युअर ड्रीम इन रिलेट रिॲलिटी दिस इज वेरी इम्पॉर्टंट मग तुम्हाला याबद्दल कुठलाही प्रश्न असेल किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन आला असेल अभ्यास करताना जरी एखादा टेक्निकल प्रश्न पडला की या प्रश्नाचं उत्तर वाय दिसन वाय न असा जरी प्रश्न पडला तर तुम्ही जे आहे चाणक्य फाउंडेशनचे व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे चाणक्य फाउंडेशनचे व्हॉट्सअप नंबर आहे यावर जे आहे कॉल करू शकता आमच्या तसं जे आहे तर राज्यसेवा आणि यू पी एस सी याच्या इंटिग्रेटेड बॅचसुद्धा आहे आम्ही मराठी माध्यमातून सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे आणि इंग्लिश माध्यमातून सुद्धा उपलब्ध दिलेली आहे म्हणजे दोन्ही माध्यमातून वेगळे म्हणजे आता बॅरियर हा विषयच नाही आहे ठीक आहे तर इथं जे आहे तर मी कॉमा घेतो सर्वांना शुभेच्छा देतो परंतु परंतु तुम्ही तुम्हालाच अर्जुन बनवायचं आहे कारण की नवीन पॅटर्नमध्ये जे आहे तुम्हीच तुमच्या जीवनाचे काय शिल्पकार आहात आणि कुठलीही मदत लागत असेल तर जे आहे चाणक्य फाउंडेशनच्या चॅटबॉक्समध्ये सोडा आम्ही नक्कीच मदत करू ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत